जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत आहे। गुरुवारी 9525 रुग्ण आढळले तर 24 तासात 19 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 798 जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे। सांगली शहरातील 3, वाळवा तालुक्यातील 4, तासगाव आणि खानापूर तालुक्यात प्रत्येकी 3, मिरज शहर आणि मिरज ग्रामीण येथील प्रत्येकी 2, जत व कवठेभंगा तालुक्यातील प्रत्येकी 1 व्यक्तीचा मृत्यू झालाय। नवीन रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रात 108 रुग्ण आढळलेत। याशिवाय वाळवा तालुक्यात सर्वाधिक 76 रुग्ण, आटपाडी तालुक्यात 11 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 27 रुग्ण, खानापूर तालुक्यात 70 रुग्ण, पलूस तालुक्यात 37 रुग्ण, तासगाव तालुक्यात 43 रुग्ण, जत तालुक्यात 31 रुग्ण, कवठेभंगा तालुक्यात 32 रुग्ण, मिरज तालुक्यात 64 आणि शिराळा तालुक्यात 26 नवे रुग्ण आढळलेत। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 37,339 रुग्ण आढळलेत, त्यापैकी 1,373 व्यक्तींचा मृत्यू झालाय तर 28,886 जण कोरोनामुक्त झालेत। सध्यास्थितीत जिल्ह्यात 7,080 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। बाधित रुग्णांपैकी 5,187 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत। उत्तर प्रदेश पोलिसांकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की केल्याचे तीव्र पडसाद सांगलीत गुरुवारी उमटलेत। युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली युवकांनी काँग्रेस कमिटीसमोर रस्त्यावर टायर पेटवून रास्तारोको केला तर शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडलाय। सांगलीमध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तातडीने एकत्रित येत या घटनेचा निषेध केला। काँग्रेस भवनजवळ एकत्रित येत जोरदार घोषणाबाजी करत टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी केलेल्या कृत्याचा यावेळी तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। अचानक झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात तणावाचं वातावरण बनले होते। दरम्यान राहुल गांधी यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन करणारे मंगेश चव्हाण, सुहेल बलबन, योगेश राणे, अरबाज शेख, शुभम बनसोडे, आशिष चौधरी आणि गब्बर महात यांना सांगली शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं। यानंतर सायंकाळी शहर जिल्हा काँग्रेसकडून 6 सुमारास काँग्रेस समितीसमोर शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि पदाधिकारी व कार्यकर्ते जमले होते। त्यानंतर धक्काबुक्कीच्या घटनेच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला। यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस निरीक्षक अजय सिंदकर आणि सहकारी पोलिसांनी तो हाणून पाडलाय। पुतळा ताब्यातून काढून घेतला। महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सांगली शहरात दुसऱ्या दिवशी देखील कारवाई केली। अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेली रिसाला रोडवरील सुमारे 40 अतिक्रमणे हटवण्यात आली। उपायुक्त राहुल रोकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। सांगली शहरातील प्रमुख मार्गावर व्यापारी व्यावसायिकांनी शेड बोर्ड त्याचप्रमाणे पत्रे मारून अतिक्रमण केलं आहे, त्यामुळे प्रमुख मार्गावरील रस्त्यांवर वाहतुकींची प्रचंड कोंडी निर्माण होते। अनेक फुटपाथवर सुद्धा अतिक्रमणे करण्यात आली असल्याने नागरिकांना चालणे देखील मुश्किल झाले। याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी मुख्य मार्गावरील आणि फुटपाथवरील अतिक्रमणे हटवण्याचे आदेश उपायुक्तांना दिले आहेत। त्यानुसार बुधवारपासून उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त सहदेव कावडे, अतिक्रमण अधिकारी दिलीप घोरपडे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर आणि अतिक्रमण विभागाचे विक्रम घाडगे यांच्या टीमकडून अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवली जात आहे। वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्दमध्ये 4 जुळ्या मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळच्या सुमारास घडली आहे। विद्या बर्गे आणि वेदिका बर्गे असं मृत्यू झालेल्या मुलींची नावे आहेत। आज सकाळच्या सुमारास या दोन मुली गावाजवळील विरोबा मंदिरात खेळण्यासाठी गेल्या होत्या। दुपार झाली तरी मुली घराकडे आल्या नाहीत, त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोधाशोध सुरू केला। संपूर्ण गाव शोधले असता त्या कुठेही आढळून आल्या नाहीत। अखेर सायंकाळी 7 त्या दोघींचे मृतदेह मंदिराजवळील एका तलावात गावकऱ्यांच्या निदर्शनास आले। याची माहिती त्या मुलींच्या कुटुंबियांना देण्यात आली। घरच्यांनी धाव घेत गावकऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले। या घटनेची माहिती मिळताच कुरळप पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। दोन्ही मुलींचा मृतदेह कुरळप येथील आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला। शवविच्छेदन केल्यानंतर त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। एका कुटुंबातील दोन मुलींचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे। गेल्या 6 शिराळा परिसरात दहशत निर्माण केलेल्या बिबट्याला पकडण्यात अखेर वन विभागाला यश आले। मांगले येथील बांबर डोंगर परिसरात लावलेल्या सापळ्यात गुरुवारी पहाटे बिबट्या जेरबंद झालाय। अनेक दिवसांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद झाल्याने शिराळा परिसरातील लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय।
शिराळा तालुक्यातील मांगले, शिंगतेवाडी, शेवडे वस्ते या परिसरात बिबट्याचा वावर वाढला होता। गावच्या दक्षिण पश्चिम बाजूस डोंगर भाग असल्याने त्या ठिकाणी बिबट्या वावरत होता। गेल्या 6 महिन्यांपासून बिबट्याने अनेकदा शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, कुत्र्यांवर हल्ले केले। 2 शेतकरी त्याच्या हल्ल्यात जखमी झाले होते। मांगले परिसरात त्याची प्रचंड दहशत निर्माण झाली होती। बिबट्याला जेरबंद करावे यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले होते। ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर वन विभागाने गेल्या 4 दिवसांपासून बांबर डोंगर परिसरात सापळा लावला होता। 3 दिवस बिबट्याने हुलकावणी दिली, त्यानंतर गुरुवारी पहाटे तो सापळ्यात अडकलाय। बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने बांबर डोंगराकडे धाव घेतली। लोकांची गर्दी वाढण्यापूर्वीच मादी बिबट्यास जंगलात सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले अशी माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे। सुगेचे दिवस तोंडावर असूनही बिबट्यामुळे शेतकऱ्यांना घराबाहेर पडण्याची भीती वाटत होती। अखेर बिबट्याला पकडण्यात यश आल्याने परिसरातील लोकांनी वन विभागाचे आभार मानले। धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या नव्याने आरक्षण देण्याची गरज नाही। यापूर्वी आरक्षण दिले, केवळ या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे, ती तातडीने करावी। या मागणीसाठी धनगर समाज बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष तानाजी वनमाने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। या निवेदनात म्हटलं आहे, भारतीय राज्यघटनेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी उत्तर प्रदेशच्या अनुसूचित जातीच्या यादीत धनगर जातीचा समावेश केलाय। 1958 बॉम्ब स्टेटने नगरपालिका कायदा केलेला, त्यामध्ये मागास जाती जमातीची यादी जोडली गेली, त्यात त्याच क्रमांकावर धनगर जमातीचा उल्लेख घटनेत आहे तसा आहे। तसेच 1 मे 1960 महाराष्ट्र राज्याने केंद्राची अनुसूचित जमातीची सूची केली, तशी स्वीकारली, त्यात बदल केलेला नाही। 1965 महाराष्ट्र राज्य शासनाने लोकूर समिती नेमली होती, तिचा अहवाल 1966 सादर केला गेला। हा अहवाल राज्याने केंद्र सरकारला पाठवला। 1960 आणि 1965 देखील व आजपर्यंत ग्रामपंचायत अधिनियम, वन विभाग, आदिवासी विकास विभाग, बॉम्ब स्टॅम्प ड्युटी यांच्या सूचित महाराष्ट्र राज्य राजपत्रात अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक 36 मराठीत धनगर आहे। भाजपने या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची ग्वाही 2014 लोकसभा निवडणुकीत दिली होती, मात्र दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही। आता तातडीने या आरक्षणाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी आज दुपारी 1:30 सुमारास कुपवाड कौलापूर रोड परिसरातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून 2,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय। गुरुवारी 1:30 सुमारास कुपवाड ते कौलापूर रोडवरील एका घराच्या आडोशाला असलेल्या जागेत महावीर गणपती कांबळे, मोहन तुकाराम सरगर, अशोक बाळू कोकरे, चिदानंद मल्लाप्पा विभूते, बाबू यमडी हे वरील संशयित आरोपी 3 पाणीपत्त्यांच्या पानावर पैसा लावून जुगार खेळत असताना पोलिसांनी छापा टाकून त्यांच्याकडून रोख रक्कम 1,820 रुपये आणि जुगार साहित्यासह 2,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल गव्हाणे करत आहेत। महापालिकेतील बदली, मानधन, रोजंदारी, सफाई व इतर विभागातील कर्मचाऱ्यांना बंधपत्राची अट रद्द करावी यांसह विविध मागण्यांसाठी संघर्ष सफाई व इतर संघटित आणि असंघटित कर्मचारी संघटनेच्या वतीने महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ महेश कुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय। संघटनेच्या वतीने आयुक्त नितीन कापडनीस यांना निवेदन देण्यात आले। यात म्हटलं आहे की महापालिकेतील मानधन, बदली आणि रोजंदारीवरील सफाई कर्मचाऱ्यांना शासन आदेशानुसार किमान वेतन लागू करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आलाय। 2 महिन्यापूर्वीच्या सभेत हा निर्णय झालाय, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी सप्टेंबरपासून केली जाणार आहे। कोविडमुळे पालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने कर्मचाऱ्यांनी सुद्धा याला मान्यता दिली आहे, मात्र फरकाची रक्कम दिवाळीपूर्वी द्यावी, सदरची वेतनवाढीतील फरक आम्ही मागणार नाही असे बंधपत्र प्रभारी कामगार अधिकारी कर्मचाऱ्यांकडे मागत आहेत। हे अन्यायकारक असून असे बंधपत्र घेऊ नये। बदली, मानधन आणि रोजंदारीवरील सफाई कर्मचाऱ्यांना 5,000 रुपये दिवाळी ॲडव्हान्स द्यावा। बदली कर्मचाऱ्यांना महिन्यातील 26 दिवसांचे काम द्यावे। या कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांबरोबर सुरक्षेची साधने, सुविधा द्याव्यात। प्रभारी कामगार अधिकारी जाणीवपूर्वक कर्मचाऱ्यांवर अन्यायकारक निर्णय लादत असून त्यांना हटवून पूर्णवेळ कामगार अधिकारी नेमावा आदी मागण्या संघटनेच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत। 10 दिवसात या मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलाय।
जत शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत लोक वर्गणीतून बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असून हे कॅमेरे असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती जत शहरात निर्माण झाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की जत तालुक्यातील जत ही मुख्य बाजारपेठ असून मंगळवारी आणि गुरुवारी बाजार मोठ्या प्रमाणात भरतो. तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात बाजार खरेदी करण्यासाठी येत असतात. गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत चोरीचं प्रमाण वाढले. अनेक दुकाने फोडून चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात मुद्देमाल लंपास केलाय. बाजारपेठेत वारंवार होत असलेल्या चोऱ्यांमुळे व्यापारी धास्तावले होते. यामुळे जत व्यापारी असोसिएशन, नगरसेवक उमेश सावंत आणि जत पोलीस ठाणे यांच्या पुढाकाराने जतच्या बाजारपेठेत 13 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यानंतर अनेक चोरीची प्रमाणे कमी झाल्याने व्यापारी वर्गात समाधान व्यक्त केलं होतं. संचारबंदीच्या अगोदर एका अज्ञात वाहनांच्या धडकेत सीसीटीव्ही कॅमेरा कंट्रोल बॉक्सचे नुकसान झाल्याने सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले. जत नगर परिषदेने त्या कंट्रोल बॉक्सची दुरुस्ती करून चालू करावे अशी मागणी व्यापारी वर्गातून होते. जत नगर परिषद सीसीटीव्ही कॅमेरा कंट्रोल बॉक्सचे काम तात्काळ करणार का याकडे सर्व व्यापारी वर्गाचे लक्ष लागून राहिले. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात 1 ऑक्टोबरपासून नो मास्क नो एंट्री मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात विना मास्क फिरताना कोणी दिसला तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांनी दिला आहे. सांगली महापालिका क्षेत्रातील कोविड रुग्णसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त नितीन काबडनीस यांच्या मार्गदर्शनाखाली नो मास्क नो एंट्री यासाठी महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांची पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या पथकाद्वारे चौकाचौकात मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाते. त्याचप्रमाणे व्यापारी पेठेतील सर्व खाजगी आस्थापना आणि दुकानदारांना कोणत्याही ग्राहकाला मास्कशिवाय प्रवेश देऊ नये असं सूचित करण्यात आलंय. त्यामुळे नागरिकांनी मास्कचा वापर करावा आणि कोरोना संसर्ग आणि प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असं आवाहनही उपायुक्त राहुल रोकडे यांनी केलंय.